स्वाभिमानी शेतकरी संगठन के नेता रविकांत तुपकर ने 11 फरवरी को आत्मदाह का प्रयास किया और बुलढाणा कलेक्टर कार्यालय के सामने विरोध प्रदर्शन किया था, जिसके बाद पुलिस ने रविकांत तुपकर सहित 25 अन्य को गंभीर आरोप में गिरफ्तार कर लिया। उन्हें अदालत में पेश किया गया। 14 दिन की न्यायिक हिरासत का आदेश दिया गया था, इसलिए रविकांत तुपकर के वकील ने जिला एवं सत्र न्यायालय में जमानत के लिए अर्जी दी। अदालत ने आज सभी 25 आरोपियों को सशर्त जमानत दे दी। 11 फेब्रुवारी रोजी झालेल्या आत्मदहन आंदोलनाच्या संदर्भात पोलिसांनी जो अमानुष अत्याचार केला तो केल्यानंतर रविकांत तुपकर यांना आणि त्यांच्यासोबत इतर आंदोलकांना अटक केलेली होती। काल त्यांच्या अटक झाल्यानंतर जमानत अर्जावर श्री बी ए साने अतिरिक्त सत्र न्यायाधीश बुलढाणा यांच्या समक्ष जमानत अर्जावर सुनावणी झाली आणि आज पावे तो न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवलेला होता। आज सकाळी माननीय न्यायालयाने आपला निकाल घोषित केला आहे आणि 15,000 रुपयाच्या जातमुचलक्यावर आणि इतर अटी व शर्तींवर रविकांत तुपकर व इतर आंदोलकांची सुटका केलेली आहे। दामू अण्णा यांची आज जामीन होऊ शकलेली नाही, कारण त्यांना एक दिवस उशिराने अटक झालेली होती। त्यांचा जमानत अर्ज आज रोजी माननीय न्यायालयासमक्ष विचाराधीन आहे। 15,000 रुपयाच्या जातमुचलका त्यांना सबमिट करायचा आहे जमानत म्हणून। महिनाभर पोलीस स्टेशनला हजेरी लावायची आहे। अशा स्वरूपाची आंदोलनं किंवा अशा स्वरूपाचे कथित गुन्हे पुढील काळात करण्यापासून परावृत्त राहायचं आहे आणि आपल्या 2 रक्ताच्या नातेवाईकांचे मोबाईल नंबर आणि आधार कार्ड पोलीस स्टेशनमध्ये सादर करावायचे आहे आणि पोलिसांना तपासात सहकार्य करायचे आहे। आज जर जमानत अर्ज मंजूर झाल्यानंतर तो जो आदेश आहे त्या आदेशाचं पूर्णपणे पूर्तता झाल्यानंतर जमानत न्यायालयासमक्ष प्रत्यक्ष सादर केल्यानंतरच मग ते येऊ शकतील बाहेर। पोलिसांनी महत्त्वाचे कलम जे आहेत आत्मदहनाचा प्रयत्न करते 309 आणि शासकीय कामामध्ये अर्थ निर्माण करते 353 आणि इतरही अनेक कलम त्या ठिकाणी लावलेले होते, पण महत्त्वाचे हे 2 कलम त्या ठिकाणी होते। आता आंदोलनाची पार्श्वभूमी बघता शासनाला निवेदन देऊन आणि प्री इंटिमेट करून त्या ठिकाणी आंदोलन उभं करण्यात आलं होतं, पण तरीसुद्धा आंदोलनाच्या नेमक्या दिवशी ती जी काही घटना बुलढाणा शहरामध्ये घडली तो काही लाठीचार्ज झाला आणि पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे शासकीय कामात तो अडथळा केला। वास्तविक पाहता शासनाला आधी इंटिमेट केलं होतं, वेळेवर कुठली गोष्ट केली नव्हती आणि हे आंदोलन कलेक्टर ऑफिस समोर झालं, रस्त्यावर झालं, त्यामुळे त्याच्यामध्ये शासकीय अडथळा निर्माण होतो असं अभिप्रेत नाही आहे हे आम्ही कोर्टाला पटवून देण्यास सक्षम झालो आणि त्या अनुषंगाने कोर्टांनी पण सुद्धा पोलीस प्रशासनाला त्या बाबतीमध्ये इन्क्वायरी केली की आता लाच जर मारली, बॅरिकेड्स हे लोखंडाचे असतात त्यावर लाच मारली आणि त्याचं नुकसान झालं, आता बॅरिकेड्सवर लाच मारल्यानंतर बॅरिकेड्स तुटेल का पाय तुटेल, हा एक सिम्पल लॉजिक त्या ठिकाणी आहे। आणि आंदोलनकर्ते हे त्या भूमिकेतून तिथे आले नव्हते, शासनाला निवेदन देऊन चर्चा करायला त्या ठिकाणी आले होते, परंतु शासनाने ती गोष्ट मनावरनं घेतल्यामुळे किंवा आंदोलकांना आश्वस्त न केल्यामुळे ते आंदोलन त्या ठिकाणी चुकलं आणि आंदोलन हे शेतकऱ्यांच्या हिताचं होतं, हे कुणाच्या स्वार्थाचं नव्हतं, त्यामुळे ह्या सगळ्या बाजू लक्षात घेऊन कोर्टाने त्या ठिकाणी आमची बाजू त्या ठिकाणी उचलून धरली आणि आम्हाला जमानत दिली।